शेलगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तसेच शेलगाववाडी येथील प्राथमिक शाळा आणि देवारीवाडी येथील प्राथमिक शाळा येथील रिक्त शिक्षकांचे पदे भरण्याच्या मागणीसाठी कार्यालयासमोर शाळा भरवण्यात येणार होती, मात्र शिक्षण विभागाच्या लेखी आश्वासनानंतर कार्यालयासमोर शाळा भरवण्यास स्थगिती देण्यात आली आहे. मात्र 15 दिवसांमध्ये रिक्त पदे न भरल्यास उपोषण करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आमचे प्रतिनिधी देविदास थोरात यांनी या प्रकरणाचा आढावा घेतलाय, पाहुयात. मी शेलगाव कन्नड तालुका शेलगावचा सरपंच आहे. मी मागच्या 2 वर्षापासून आमची समस्या होती, आमच्या शाळेला कमीत कमी 5 शिक्षक कमी होते, पण मागच्या 2 वर्षापासून आम्ही शिक्षण अधिकाऱ्याला कमीत कमी 7 ते 8 निवेदन दिले, खासदार साहेबाला दिले, आमदार साहेबाला दिले, परंतु आम्हाला प्रत्येक वेळीस फक्त खोटी आश्वासनं देऊन त्यांनी आम्हाला आतापर्यंत शिक्षक दिले नाही. म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी, सर्व पालकांनी, सर्व शालेय समितीने आम्ही असं ठरवलं होतं की आज जिल्हा परिषदसमोर आम्ही आज शाळा भरवणार होतो. या ठिकाणी संपूर्ण पालकवर्ग, समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, संपूर्ण गाव, या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थी हे सर्व या ठिकाणी आले होते आणि आज आम्ही शिक्षण अधिकाऱ्यासमोर शाळा भरवणार होतो. परंतु या जिल्हा परिषद शिक्षक जे आहे केंद्रप्रमुख काय तुमचं नाव सपकाळ सर या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला एक विनंती केली, बिलंगे सर यांनी विनंती केली की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला फक्त 15 दिवस द्या आणि या 15 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये शिक्षक देतो असं आश्वासन दिलं आणि म्हणून आम्ही आज त्या ठिकाणी शाळा भरवण्याचं कॅन्सल केलं. आतापर्यंत आम्ही भरपूर प्रयत्न केले, मीच नाही, मी सरपंच होण्याच्या पहिले सुद्धा आमची जी शालेय कमिटी होती त्यांनी पण वेळोवेळी चव्हाण मॅडमकडे गेले, परंतु चव्हाण मॅडमनं जाणून बुजून आतापर्यंत दुर्लक्ष केलं हे सर्वांना माहिती आहे. म्हणून भाषासुद्धा त्यांची उर्मट आहे, शांतपणाची भाषा नाही आहे की देऊ करू बघू नंतर जा तुम्ही असं करू तसं करू, तर हे एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला शोभत नाही. ह्या लोकप्रतिनिधी आहे तुम्ही, तर त्या तुम्ही कोणत्या पद्धतीने बोललं पाहिजे तुम्हाला समजायला पाहिजेत. परंतु आतापर्यंत आम्ही शाळेउठी सहन केलं, या ठिकाणी पालकवर्ग आला, त्यांनी प्रत्यक्ष परिस्थिती बघितली, या ठिकाणी केंद्रप्रमुख आहे सपकाळ सर यांनी बघितले कशी परिस्थिती गेली होती, कुठल्याही परिस्थितीमध्ये गाव ऐकायला तयार नव्हतं. आज जिल्हा परिषद शाळेसमोर येणार म्हणजे येणार होते, परंतु हात जोडून पाया पडून यांनी विनंती केली आणि यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 दिवसामध्ये तुम्हाला 4 शिक्षक देऊ अशी विनंती केली, म्हणून आम्ही आज या ठिकाणी येण्याचं थांबवलं आहे. पालक असून या शाळेच्या संदर्भामध्ये, शिक्षकाच्या संदर्भामध्ये वारंवार आम्ही शिक्षणाधिकारी मॅडमकडे गेलो, सरपंचासोबत गेलो आणि गावातील काही पालकवर्ग सोबत सुद्धा आम्ही त्या ठिकाणी गेलो, परंतु आम्हाला शिक्षक मिळत नाही आणि मुलांचं खूप यथाचा नुकसान होतं. जर कधी आता ह्या याच्यानंतर या 15 तारखेपर्यंत शिक्षणाधिकारी मॅडम किंवा संबंधित अधिकारी यांनी जर आम्हाला शिक्षक उपलब्ध करून नाही दिला तर आम्ही सर्व पालकवर्ग विद्यार्थ्या सकट या ठिकाणी या उपोषणाला आम्ही जिल्हा परिषदच्या शाळेला जाऊ तिथं आणि तिथं उपोषण धरू, धरणे आंदोलन करू आणि शिक्षकांनी ह्या चॅनलच्या माध्यमातून मी शिक्षण मंत्र्याला सुद्धा सांगू इच्छितो की त्यांनी सरळ सरळ या शिक्षण विभागाकडे लक्ष द्यावे जेणेकरून मुलांचं नुकसान होणार नाही, नसता शिक्षण काही संबंध येणार नाही तुमच्या या संदर्भामध्ये. एवढं बोलून संपतो. माझे नाव वेदन हरिदास मनगटे, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेलगाव, मी शेलगावमध्ये राहतो. आमच्या शाळेला आता शिक्षक नाही आहे, आमच्या शाळेत फक्त 3 शिक्षक आहे, ते एक कवडे मॅडम, एक काळे सर आणि मालकर सर. मालकर सर 5वीला शिकवतात आणि हफीजचं ते काम करतात, काळे सर 4वीला शिकवतात आणि मॅडम 1वी-2वीला. तर आम्हाला 4वीला 5वीला शिकायला एक सर पाहिजे.